जम्मू काश्मीर तीर्थकरूच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 10 भाविक भक्तांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका निष्पाप अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तथा हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या असून राष्ट्रपतींना निवेदन देऊन पाकिस्तानद्वारा चालवणाऱ्या आतंकवादी अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने 12 जून 2024 रोजी अकोट विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती दुर्गा वाहिनी अकोट प्रखंडाच्या तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता निदर्शने करीत पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली व आतंकवादाचा पुतळा दहन केला. तसेच यानंतर देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती तसेच शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अकोट शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट.